ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनच्या वतीनं कोल्हापुरात शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शॉपिंग फेस्टिवलचा आज अत्यंत साध्या पद्धतीनं शुभारंभ करण्यात आला काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फेस्टिवलमधील इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनच्या वतीनं कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना इथं शॉपिंग फेस्टिवल उत्सव दोन हजार एकोणीसचं आयोजन करण्यात आलंय खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि उद्योगपती संजय घोडावत यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीनं या फेस्टिव्हलचा आज शुभारंभ करण्यात आला काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात चव्वेचाळीस भारतीय जवान शहीद झाले या घटनेमुळे फेस्टिवलच्या ठिकाणी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले केवळ औपचारिकता म्हणून फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली फेस्टिवलच्या ठिकाणी जवळपास दोनशे स्टॉल उभाण्यात आलेत संपूर्ण घर आणि कुटुंबासाठी ए टू झेड खरेदी एकाच जागी एकाच छताखाली असं घोषवाक्य असलेला हा फेस्टिव्हल एकोणीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर फेडरेशनचं अधिवेशन शाहूपुरी जिमखाना इथं होणार आहे आजच्या कार्यक्रमाला चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे कन्झ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने समीर शेठ कोल्हापूरचे नगरसेवक आशिष ढवळे नगरसेविका रुपाराणी निकम उमा इंगळे दुर्गेश लिंगरस मदन पाटील बाबूराव महाजन संदीप वीर प्रशांत शिंदे विजय नारायणपुरे अमोल मेहता अतुल जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते